माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आता मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे. 30 एप्रिलला माळशिरसमध्ये मोदींच्या या सभेचं आयोजन करण्यात आलंय. राज्य शेती महामंडळाच्या 53 एकर शेतीमध्ये हा मंडप आता घालण्याचं काम सध्या सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ माळशिरसमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आता सभा होणार आहे. माझ्याबरोबर आता माळशिरसचे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं तयारी आहे. अप्पासाहेब काय सांगाल की कशा पद्धतीनं तयारी आहे? आणखी भारत स्वतंत्र झाल्यापासून माळशिरस तालुक्याचं ठिकाण आहे आणि ह्या तालुक्याच्या ठिकाणी माळशिरसमध्ये येणारे पहिले पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत. कारण माळशिरस तालुका प्लेस असतानासुद्धा अकलूजच्या नावाने ओळखला जायचा, पण आज ती नरेंद्र मोदी साहेबांनी सगळं पुसून टाकलेलं आहे. माळशिरस शहराचं माळशिरस तालुक्याचं नाव आज जगभर गेलेलं आहे. कारण मोदी साहेब येणार म्हणलं की ह्या पूर्ण पंचकृषीत परिसरामध्ये एकदम आनंदमय वातावरण झालेलं आहे. आणि त्यांच्या येणाऱ्या 30 तारखेच्या सभेची तयारी म्हणलं तर टोटल 53 एकरामध्ये मंडप आणि हेलिपॅड, हे टोटल 53 एकरामध्ये आपण लोकांना बसायची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, त्यानंतर जे स्टेज आहे आपलं ते आपल्याकडं फायरचे ऑफिसर येऊन फायरच्या अधिकाऱ्यांनी त्याचं फायर ऑडिट करून घेतलेलं आहे. म्हणजे अगदी जी मोदी साहेबांच्या सभेला जे स्टँडर्डनेस पाहिजे तो टोटल सगळ्या ते सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात आपण आणि खूप जोरदार तयारी केली. येत्या 30 तारखेला मोदी साहेबांची सभा झाल्यानंतर मला वाटत नाही पुढं प्रचार करायची गरज पडेल. कारण मोदी साहेबांच्या चेहऱ्याकडे बघितलं की माणूस प्रसन्न होतो आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मतं मिळणार आहेत. आणि रणजितसिंह नाईक निंबाळकरचं गेल्या 5 वर्षातलं काम बघता खूप मोठं काम आहे. मी थोडक्यात उदाहरण देतो आमच्या माळशिरस शहराचं. तर माळशिरस शहराला 100 कोटी निधी हा भाजपने दिलेला आहे. त्याच्यामध्ये आमदार राम सातपुते असतील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील. माळशिरस शहरामध्ये आज 150 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची स्कीम मंजूर झाली. 50 वर्ष पूर्वी कधी झाली होती मला माहीत नाही माझ्या जन्माच्या अगोदर, पण आज ती 150 कोटीची पाणी पुरवठ्याची स्कीम मंजूर झाली. ही भाजप सरकारच्या काळामध्ये आत्ता झाली. अजून त्याचं टेंडर करतो आहे आम्ही. त्यानंतर तुम्हाला सांगतो पाणी झाल्यानंतर अंडरग्राऊंड ड्रेनेज 116 कोटीचा प्रोजेक्ट आहे, तोही आता लवकरच आचारसंहिता संपल्यावर मंजुरी मिळते. त्यानंतर 106 कोटीच्या रस्त्याचा प्रस्ताव आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, माळशिरस.